आज मी इतकं सांगतो साहेब की मी मतदारसंघामध्ये इतका फिरलोय की जेवढ्या लोकांनी माझ्याबरोबर सेल्फी काढले तेवढ्या लोकांनी जरी मतदान टाकलं तरी 6 लाखाच्या पुढे मतदान जात आहे साहेब. ए हाय का नाही रे खरं साहेब? एवढ्या सभेत मी बोलायची हिंमत का करतो? सगळ्याचे फोन उचलतो साहेब, सगळ्याचे. परवा साहेब एक आमची इकडे सुद्धा आरडायले ह्या जाऊ चाललो होता काही. परवा साहेब एक आमची भगिनी उमार्ग्याचीच होती, इष्टीत बसली, अपंग होती साहेब. तिचा मला फोन आला, मला म्हणले खासदार ओमराजे आहेत का? हा म्हणलं, आपणच आहे. म्हणली दादा मी इष्टीत बसले पण जागाच नाही म्हणली. मग आता तेवढी जागा कंडक्टरला करून द्यायला सांगा म्हणलं. म्हणलं काय अडचण नाही, कंडक्टरला फोन दे. कंडक्टरला फोन दिल्यावर तिला वाटलं हिच्याकडे कुठला खासदाराचा फोन. ती मला मोठ्यानं म्हणलं अरे कोण बोलताय? म्हणलं सर खासदार ओमराजे बोलतोय. त्याला विश्वास वाटना, काय बोलता राव? म्हणला म्हणलं तुला लबाड वाटतोय तरी एकदा व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल कर म्हणलं तुम्हाला. ती थांबलं नाही, आता लगेच व्हॉट्सअपवरून व्हिडिओ कॉल केला, बघितलं अगं माय माय म्हणलं तुम्ही का साहेब? म्हणलं बाबा आता माझं जवळ आलंय तिला तेवढी जागा करून दे. भले तू बरा म्हणलं पण तिला जागा करून दे साहेब. एक नाही तर असंख्य उदाहरण आहेत. आज प्रत्येक सामान्य माणसाला जे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलंय साहेब 80% समाजकारण 20% राजकारण, त्या मंत्राचं आम्ही तंतोतंत पालन करतोय साहेब. आणि खात्रीनं सांगतो साहेब त्याच्याच जीवावर आतापर्यंत आम्हाला सारखं म्हणतात. होय रे म्हणतात की नाही तर आपल्याला मोदी मुळ आला मोदी म्हणते ती का नाही तर टोचून. त्यांना सांगायचंय साहेब ह्याच मतदारसंघातनं 2 वेळेस शिवाजी बापू कांबळे आणि 1 वेळेस कल्पनाताई नरेरे, हे फक्त ज्यावेळेस मोदीचा राजकीय जन्म सुद्धा झाला नव्हता त्यावेळेस फक्त धनुष्यबाणावर बाळासाहेब ठाकरेंच्या नावावर या ठिकाणी 3 खासदार होते साहेब. आणि आज तुम्हाला साहेब शब्द देतोय देऊ का? मागच्या वेळेस साहेब 1,27,000 मताने आलो होतो, ह्या वेळेस त्याच्यापेक्षा 1 तरीका मत आगाव घेईन तरच बाळासाहेबचा शिवसैनिक सांगन साहेब, तरच उद्धव साहेबाचा शिवसैनिक साहेब सांगत. आज विषय साहेब भरपूर आहेत, मला फक्त इतकं सांगायचंय साहेब मराठा आरक्षणाची मागणी मी 7 वेळेत लोकसभेत केली. 7 वेळेस साहेब, आज नाही 7 वेळेस. लिंगायत समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा द्यावा म्हणून मागणी करणारा मी एकमेव खासदार आहे साहेब. आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी सुद्धा मी त्या ठिकाणी केली. आणि म्हणून साहेब जातीचं पातीचं कितीही काही त्यांनी कॅल्क्युलेशन घातलं तरी लोकसभा धाराशिव लोकसभा हा त्या ठिकाणी हिंदुराय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानणारा होता आहे आणि कायम राहणार साहेब. इथलं नाव कोणीही बाळासाहेबाचं हिरावून घेऊ शकत नाही साहेब. आम्हाला जी प्रेम जी माया जी ताकद दिली त्याच मायेत त्याच प्रेमात आम्ही त्या ठिकाणी कटिबद्ध राहून इथून पुढच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपल्यासाठी काम करत राहू इतकंच मी या ठिकाणी सांगतो. आणि वेळ नाही आता का बिंदास नाही माय लेबरच झालंय आता हो त्याच्यावर बोलल्याशिवाय बसत नाही साहेब. ज्ञानराजचं प्रेम येईलय त्यांना साहेब. साहेब प्रयोगशाळेमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या माणसाला साहेब आपण 3 वेळेस आमदार केलं. 3 वेळेस साहेब काय म्हणतात साहेब? कशाला म्हणतात आमदार साहेब? ह्याच कॉलेजमध्ये होते आणि 7-7 रुपये वर्गणी करून साहेब ह्या लोकांनी काम त्यांचं काम केलंय. आता मला तुम्ही सगळेजण सांगा आता साहेब इथं दिसते तेवढेच नाही त्यांच्याकडे जी गेले ती सुद्धा म्हणतात खात्या गव्हाणीला गेला उगत चोरू द्या म्हणते ती झालं की हाऊस म्हणली आम्ही मागं तुमच्या. आणि हिशोब करणारा कोण आहे रे बाबानो? साहेब ज्या माणसाचं आयुष्य आणि भवितव्य तुम्ही घडवलं ती जर आपल्यासोबत गद्दारी करत असतील आम्हाला अभिमान आहे साहेब. मी आणि कैलास पाटील कुठंही लग्नात जाऊ द्या साहेब आमच्याकडे स्वाभिमानानं बघतेत. आणि ह्याच्यातलं एक बी जाऊ द्या साहेब खोकेवाला आलं बघ म्हणतात तेव्हा इकडे आरडायले. आणि म्हणून त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. आणि निश्चितपणे साहेब 40 जरी गेले असतील तरी त्या 40-80 करायची ताकद ह्या सामान्य शिवसैनिकामध्ये आहे आणि तो सामान्य शिवसैनिक केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.